बेगमपुरा वार्ड क्रमांक 12 या वार्डात नगरसेवक नसल्याने येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। वार्ड क्रमांक 12 बेगमपुरा पहाडसिंगपुरा भागातील नगरसेवकाचे पद प्रशासकीय कारणाने मनपा आयुक्तांच्या आदेशाने रद्द करण्यात आले आहे, त्यामुळे या वार्डातील समस्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही। पहाडसिंग भागातील रहिवासी नियमितपणे पाणीपट्टीचा भरणा करत आहे, परंतु मागील एका वर्षापासून या भागातील नळांना पिण्यापुरतेही पाणी येत नाही। येथील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलो भटकंती करावी लागत आहे। या वार्डाला नगरसेवकच नसल्याने आम्ही आमच्या समस्या सांगायचे तरी कुणाला, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे। जोपर्यंत निवडणुका होऊन नवीन नगरसेवक येत नाही, तोपर्यंत मनपा आयुक्तांनी आमच्याकडे लक्ष द्यावे व आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी प्रतिक्रिया एमसीएनशी बोलताना त्यांनी व्यक्त केल्या। एमसीएन आपल्या वार्डाच्या कार्यक्रमांतर्गत आज आपण आलेलो आहोत पहाडसिंगपुरा वार्ड क्रमांक 12 या ठिकाणी। आपल्यासोबत येथील काही स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेऊया त्यांच्या काय मुख्य समस्या आहेत या वार्डात। आम्हाला वर्ष झालं तसं पाण्याचं काहीच नाही, टेन्शन आम्हाला। आम्ही आमच्या नगरसेवक आम्हाला पाणीसुद्धा आणून देत नाही। वर्ष झालं तसं पाण्याचं आम्हाला प्रॉब्लेम राहणार। नगरसेवक आम्हाला पाणीसुद्धा लईच बेकार म्हणलं तर लईच बेकार तरच पाण्याचं येतं, म्हणजे येतच नाही मला चालून पाणी आमच्या गाडीला, पुरण गावालाच पाणी येतं। किती दिवस झालं? कमीत कमी वर्ष झालं, वर्षाची बरोबर आलं तर कोणीच मनावर घेत नाही। आज उद्या येतो, आज उद्या करतो, आज उद्या करतो, पाणीची चोर काहीच नाही आम्हाला पाणीची। आम्हाला 2-3 वर्षांना पाणीच नाही, इथं बारीक बारीक मुलांना पाणी नाही पियाला, आम्हाला फार लई तकलीफ आहे। आम्ही कुठं कुठं पाणी इकत आणू पिऊ, आम्ही गरीब लोक आहे, आम्ही कवर लग इकत पाणी आणू शकतो नाही इथं। आम्हाला गरीब लोकांना मट्टी काम करतो आम्ही, आम्हाला पाणीच नाही। आम्हाला 2-3 वर्ष झाले आम्हाला पाणी नाही इथं, अर्ध्या गल्लीत पाणी आहे, अर्ध्या गल्लीत पाणी नाही आहे सर। इकडं पाणीच नाही, सकाळ पाणी आहे, त्या दिवशी सगळ्या बाया इकडं तिकडं हिंडतात, कोणाची तर जावा कोणाची तर पाणी भराव, कोणी पण 2 अंडे किंवा 3 अंडे देत पाणी, याच्यावर जास्त पाणी कोणी देत नाही। इथं पाणी भरपूर येतच नाही, 2 वर्ष झालेत कमीत कमी, आता 2 वर्षाची भरती होत आली। इथं पहाडसिंगपुऱ्यात पाणीच नाही म्हणलं तर चालेल। आम्हाला नळ आहे सगळं आहे, पण पाणी काही येत नाही। आम्ही टॅक्स वगैरे सगळं भरतो, एक वर्षानं खूपच तकलीफ आहे आम्हाला पाण्याची, आणि हापसी पण एकच आहे, पाणी कुठून आणावं आम्ही? आम्हाला पाणीची खूप त्रास आहे, इकडे पाणी प्या पुरत नाही, 15-20 मिनिटं झाले पाणी चालले जातो। पाणी कुठून आणतात? पाणी कुठून आणतात? बेगमपुऱ्यातून आणतो आमचे मिस्टर रोज, ती कोणाच येतं पाणी चौथ्या दिवसाला? आम्हाला पाणी येत नाही, पाणी कोरलं पाणी आणायचं, मुलं बाळा घेऊन आम्ही 4 वाजता रास्तेपासून बेगमपुऱ्यात नंबर लावतो, आणि बेगमपुऱ्यातून इकत पाणी आणतो, 50 रुपये खेप आणतो, 50 रुपये तिथून भरून। आम्हाला पाणी नाही, पाणीची मागणी पाहिजे, मत्ता टाका हे करा, आमच्याकडे कोणी येत नाही, मत्ता टाकायला हे करा ते करा, कोणी येत नाही मत्ता टाकायला पाणी। आमचे मुलं बाळा 4 वाजतापासून जाते नंबर लावाल बेगमपुऱ्यातून, खेप आहे 50 रुपये खेप, 100 रुपये खेप घेतो तेव्हा पाणी आणतो आमच्याकडे। 1 महिना झाला पाणी आम्ही इकत येऊ राहिलो आणू, कोणी पाणी देत नाही आम्हाला। मेन बोले तो हमारे यहाँ पे बस्ती के है ना, पूरा साल 1.5 साल पाइपलाइन है, नल है, हर एक इसको नल है, पानी है, हनुमान टेकड़ी का सब में लास्ट नंबर रहने की वजह से लास्ट में आखिरी में भरी जाती है, इसलिए वो उधर से पानी का सोर्स कम हो गया है, तो इधर हमारे हनुमान टेकड़ी को पानी चढ़ता ही नहीं, इसलिए हमारी टाँकी भरती नहीं। और हमको इधर पहाडसिंगपुरा न्यू पहाडसिंगपुरा जूना पहाडसिंगपुरा इधर बस्ती जो ज़्यादा फैल जाने से पानी की समस्या बहुत सबसे ज़्यादा बोले तो बड़ी बोले तो प्रॉब्लम बोले। और यहाँ के लोग टैक्स भरते पानी का, तो अगर पानी नहीं आएगा तो हम लोग यहाँ के टैक्स नहीं भरेंगे, उस पर आंदोलन करेंगे पानी के विषय में। और इसके बाद जो नगर अपना इलेक्शन को मतदान करने को आएगा तो यहाँ की जनता उनको बताएंगे। आम्ही वेळोवेळी कॉर्पोरेशनला तक्रारी देऊन सुद्धा आमच्या वार्डामध्ये पाण्याची सुविधा नाही, पाणी भरपूर सोडलं जात नाही। आम्ही असा इशारा देतो की माननीय कमिशनर यांनी लवकरात लवकर लक्ष घालून या वस्तीकडे लक्ष देऊन इथला पाणी पुरवठा असो, नालीची साफसफाई असो, ड्रेनेजचं जो समस्या आहे त्यांनी लवकरात लवकर त्वरित मान्य करावे, नसतं आम्ही मनपावर भव्य असा मोर्चा नेऊन मोठा निदर्शने निषेध नोंदवू, याची दखल माननीय कमिशनर यांनी घ्यावी, नसता येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या सर्व भागातील रहिवासी महानगरपालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, याची दखल माननीय आयुक्तांनी घ्यावी, असं मी या इथला रहिवासी या नात्याने सर्व जनतेतर्फे जाहीर करतो। काही प्रशासकीय कारणामुळे वार्ड क्रमांक 12 बेगमपुरा
या वार्डाच्या नगरसेवकांचं पद माननीय मनपा आयुक्तांनी रद्द केलं आहे, त्यामुळे हा वार्ड जो आहे तर हा पुरता झालेला आहे. या वार्डातील समस्या जाणून घेण्यासाठी कोणताही महानगरपालिकेतील अधिकारी या ठिकाणी येत नाही. जोपर्यंत या वार्डातील निवडणुका होत नाही तोपर्यंत या वार्डावरती विशेष लक्ष देऊन मनपा आयुक्तांनी या वार्डातील समस्या सोडवण्याचा मागणी या ठिकाणी नागरिकांकडून होत आहेत. त्याचप्रमाणे जोपर्यंत या नळांना पाणी येत नाही तोपर्यंत कर भरणार नाही, असहकार आंदोलन या ठिकाणी उभं करणार असं नागरिकांनी इशारा मनपा आयुक्तांना दिलेला आहे. कॅमेरामन अथर्जीसोबत मी सचिन जिरे, MCN न्यूज.